उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचपाडा परिसरात एका महिलेची हत्या झाल्याची घटना समोर येते आहे. मृत महिला एका परपुरुषासोबत राहत होती, त्यानंच महिलेची लाथाबुक्क्यांनी मारून हत्या केल्याचा गुन्हा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. मृत महिला सुकन्या आव्हाड हिचा पती काही वर्षांपूर्वी मरण पावल्यानं ती आधारासाठी अनिल भातसोडे या व्यक्तीसोबत राहत होती. अनिल भातसोडे हा सुकन्याकडे सारखाच लग्नाची मागणी करायचा, मात्र ते दारूचं अधीन असल्यानं दारू सोडल्याशिवाय लग्न करणार नाही असा हट्ट सुकन्याने केला. या वादानंतर तो तिला नेहमी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत. काही दिवसांपूर्वी तिला या मारहाणीचा त्रास होत असल्यानं नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान रुग्णालयातून एका दिवसात घरी आल्यानंतर तिचा अचानकच मृत्यू झाला. सुकन्याच्या मुलीनं भातसोडे यांच्या विरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी अनिल भातसोडेच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय, मात्र सध्या तो फरार आहे. किरण तेलगोटे, स्टार महाराष्ट्र न्यूज, उल्हासनगर.